अमेरिकन निवडणुकीची ही शेवटची ओव्हर सुरू झाली आहे. मॅच कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल ना की नेमकं रेसमध्ये कोण पुढे आहे आणि निकालानंतर काय होणार आहे. आजच्या सोपी गोष्टमध्ये पाहूया पोल्समध्ये या घडीला कोण आणि किती पुढे आहे आणि निकालानंतरच्या 3 शक्यता सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता मतदान जरी आज होत असलं तरी अमेरिकेमध्ये साधारण वर्षभर आधीपासून अनेक संस्था मतदारांचा कौल सातत्यानं जाणून घेत असतात. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या चाचण्यांना नॅशनल पोल असं म्हणतात. बीबीसीच्या रिसर्च टीमनं अशा काही नॅशनल पोल्सना एकत्र करून त्यातून सरासरी काढली आहे आणि त्यानुसार अगदी मतदानाच्या दिवशीपर्यंत जो बायडन यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. त्यांच्याकडे आहेत 52% पॉप्युलर वोट्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहेत 44% पॉप्युलर वोट्स. म्हणजे आजच्या दिवशीपर्यंत बायडन यांच्याकडे 8 पॉईंट्सची आघाडी कायम आहे. पण यामुळे बायडनच जिंकतील असं सांगता येत नाही. गेल्या वेळी अशा सगळ्या पोल्सच्या सरासरीनं हिलरी क्लिंटन यांना आघाडी दाखवली होती आणि त्यांना सगळ्यात जास्त मतं मिळाली सुद्धा. पण त्या निवडणूक मात्र हरल्या. कारण अमेरिकेत मतं किती पडतात याला फारसं महत्व नाही, तर तुम्ही किती राज्य खिशात घालताय याला महत्व आहे. एका राज्यात बहुमत मिळालं की तिथले सगळे डेलिगेट्स तुमच्या पारड्यात पडतात आणि असे 270 पेक्षा जास्त डेलिगेट्स जो जिंकतो तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. आता कालच्या म्हणजे 200 व्या सोपी गोष्ट मध्ये आपण याबद्दल सविस्तरपणे बोललेलो आहोत. काल आपण स्विंग राज्यांबद्दल सुद्धा बोललो, म्हणजे अशी राज्य जिथे अटीतटीची लढत होते. यातल्या 4 राज्यांमध्ये बायडन पुढे आहेत पण त्यांची आघाडी खूपच कमी किंवा किरकोळ आहे. अॅरिझोना या राज्यामध्ये 0.5% बायडन आघाडीवर आहेत. नॉर्थ कॅरोलायनामध्ये 0.5% ट्रम्प आघाडीवर आहेत. फ्लोरिडामध्ये 2% बायडन पुढे आहेत आणि जॉर्जिया राज्यात 0.1% ट्रम्प आघाडीवर आहेत. यापैकी कोणत्याही राज्यात 0.5% जरी मतं इकडची तिकडे झाली तरी देशाचं भवितव्य बदलू शकतं. यावेळची अमेरिकन निवडणूक ऐतिहासिक अशी आहे कारण 100 वर्षातलं सर्वाधिक मतदान आतापर्यंत पार पडलंय. मतदानाच्या दिवसाच्या आधीच 10.25 कोटी मतदारांनी टपाल किंवा आगाऊ नोंदणी करून मतदानाचं आपलं कर्तव्य पारही पाडलंय. यामुळे निकालानंतर 3 शक्यता या वर्तवल्या जात आहेत आणि पहिली शक्यता म्हणजे बायडन यांचा निसटता विजय. बायडन यांना पूर्ण देशात आघाडी मिळाली आणि फ्लोरिडा, अॅरिझोना, नॉर्थ कॅरोलायना, विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेन्सिल्वेनिया या स्विंग राज्यांमध्ये किरकोळ आघाडी जरी मिळाली तरी ते सहज विजयी होऊ शकतात. पण तसं झालं तर ट्रम्प पुन्हा मतमोजणीची मागणी करू शकतात किंवा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकतात. या विषयावर आम्ही केलेला व्हिडिओ तुम्ही बीबीसी मराठीच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता. ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली तर हिंसाचारही होऊ शकतो अशी भीती व्यक्त होतीये. आता दुसरी शक्यता ती म्हणजे ट्रम्प यांचा आश्चर्यकारक विजय. पेन्सिल्वेनिया आणि फ्लोरिडा ही 2 राज्य जर ट्रम्प खिशात घालू शकले तर देशात एकूण कमी मतं मिळवूनही ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. पेन्सिल्वेनिया सारख्या राज्यातले गोरे कामगार हे ट्रम्प यांचे खंदे समर्थक आहेत. मी फ्लोरिडा, ओहायो, टेनेसी, पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलायना, जॉर्जिया, व्हर्जिनिया या राज्यांमध्ये फिरत असताना मला एक गोष्ट जाणवली. ट्रम्प समर्थक हे जणू ट्रम्प यांचे भक्त झालेत. दुसरीकडे बायडन हे काही प्रचारात उत्साह निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्याकडे जुन्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून बघितलं जातं. ट्रम्प जिंकले तर आश्चर्य वाटायला नको. आणि तिसरी शक्यता बायडन यांचा दणदणीत विजय. 1980च्या निवडणुकीत रोनाल्ड रेगन यांनी जिमी कार्टर यांची अशीच दाणादाण उडवली होती आणि तसाच विजय बायडन यांना मिळवायचा असेल तर दुसऱ्या शक्यतेप्रमाणे सगळे पोल त्यांना चुकीचे ठरवावे लागतील. मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या केसेसनी उच्चांक गाठला आणि शेअर बाजारही खाली आलं, त्यामुळे ट्रम्प यांना वैतागून जर लोकांनी बायडन यांना भरभरून मतं दिली तर इतिहास घडू शकतो. पण त्यासाठी बायडन यांना टेक्सस, ओहायो, आयोवा यासारखी रिपब्लिक राज्यही जिंकावी लागतील. ते अतिशय कठीण आहे पण ऐतिहासिक संख्येनं मतदान होत आहे त्यामुळे अशक्यही नाही आहे. आता काही तासातच आपल्याला कळेल की अमेरिकेत नेमकं काय होत आहे. निकालाचे सगळे अपडेट्स आणि विश्लेषण तुम्ही बीबीसी मराठीवर दिवसभर पाहू शकता. धन्यवाद.